फ्रेंड्स, मी राधिका। आज का अपना विषय है एक्टिंग क्लासेस आणि अभिनय कार्यशाळा तुमची दिशाभूल करतात का। एस्टॅब्लिश्ड ऍक्टिंग अकॅडमीज यांची स्थापना कधी झाली ते बघा, याचे मालक कोण आहेत ते बघा, इतके कोर्सेस, इतक्या फीस, इतक्या वर्षात किती मुले इंडस्ट्रीमध्ये आली। इथे ड्रामा आणि थिएटर शिकवलं जातं, शिकून पुढे काय? आज नाटक किती लोक पाहतात, नाटकामध्ये काम करून किती मुलांना पैसे मिळतात, नाटकाचा पर डे काय? बस करा आता मुलांना उंडवणं। इथे ऍक्टिंग शिकवण्याची हमखास पद्धत, पहिले 9 रस शिकवायचे। सध्या फॉरेन कंट्रीजमध्ये 45 एक्सप्रेशन शिकवतात किंवा त्याहून अधिकही। मग एखादं स्किट घ्यायचं, त्यानंतर एकांकिका बसवायची आणि मग एकांकिकाच बसवत राहायचं। अधून मधून वेळ काढण्यासाठी गेम्स घ्यायचे, काय तर म्हणे अलर्टनेस वाढतो। चर्चा करायच्या, फिल्म फेस्टिवलला जायचं, मेडिटेशन घ्यायचं। मेडिटेशन गरजेचं आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये, पण त्यासाठी योगा क्लासेस, मेडिटेशन सेंटर आणि यूट्यूबवर देखील बरेच व्हिडिओज अवेलेबल आहेत। त्यासाठी मुलांचा अभ्यासाचा वेळ का वाया घालायचा? बरं, आधेमध्ये एखादा सेलिब्रिटी लेक्चर घ्यायला येतो, अरे जरा स्वतःलाच कामं येत तो काय शिकवणार अभिनय? बरं, ज्याला कामं आहेत तो सेलिब्रिटी येऊन लेक्चर घेतो। मग पुढे अचानक सगळी मुलं अभिनयात प्रवीण झाली असं समजायचं का? आता ही मुलं ड्रामा आणि थिएटर शिकून येतात आणि प्लॅटफॉर्म शोधत फिरतात। मग ही मुलं एकांकिका करतात, करा पण किती वर्ष? 7 ते 8 वर्ष एकांकिका करणारी मुलं मी पाहिलीत। आणि एका नामांकित ऍक्टिंग अकॅडमीचे सो कॉल्ड ऍक्टिंग टीचर सांगायचे की आम्ही खूप नाटकं वाचली, खूप बुक्स वाचले आणि म्हणून आम्ही इम्प्रूव्ह झालो। मग एके दिवशी एका मुलाने त्यांना सहज फोन केला आणि म्हटलं की सर, मी लायब्ररीमध्ये चाललो आहे, मला 4-5 नॉलेजेबल बुक्सची नावं सांगा, मला लिस्ट द्यायची। त्यावर तो सो कॉल्ड ऍक्टिंग टीचर एकही नाव सांगू शकला नाही। असे असतात हे ऍक्टिंग कोच। बरं, काही क्लासेसमध्ये स्वतःच पोर्टफोलिओ बनवून देतात आणि त्याची फीस 25,000 पासून 1 लाखापर्यंत आहे। पण आजकालचे प्रोड्युसर, डायरेक्टर, प्रोडक्शन हाऊसेस तुमच्या इमेज पोर्टफोलिओवर विश्वास नाही ठेवत, कारण त्या फोटोजमध्ये मेकअप आणि ते फोटो डिजिटली करेक्शन केलेले असतात, त्यामुळे तुम्ही ॲक्च्युअल कसे दिसता ते त्यात समजत नाही। आणि कोणताही पोर्टफोलिओ हा 1 वर्षच चालतो, कारण 1 वर्षात तुमचा चेहरा, वजन, हेअरस्टाईल पूर्ण चेंज झालेली असते। जर तुम्ही 4 वर्षाआधीचा पोर्टफोलिओ दिलात आणि तुम्हाला ते फोटोज पाहून जर बोलवलं तर काय होईल हे तुम्हीच ठरवा। सो करंट लेटेस्ट फोटोज हीच तुमची ओळख आहे, आणि इतकं खर्च करण्यापेक्षा कमी खर्चात काही मोजके फोटोज सुद्धा चालतील। काही क्लासेसमध्ये हमखास फिल्ममध्ये काम देण्याचा ॲग्रीमेंट करून ॲडमिशन देतात। ॲडमिशन घेताना फार आनंद होतो, पण एका मुलाने विचारलं, हे हमखास काम वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण रोल कोणता देणार? त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की लीड रोल नाही मिळणार, कोर्स संपल्यानंतर तुमच्यातला ॲक्टिंग स्किल बघून तुम्हाला रोल दिला जाईल। म्हणजे यांच्याकडे कोर्स करूनसुद्धा तुमच्या ॲक्टिंग स्किलमध्ये काही प्रोग्रेस होईल याची काही गॅरंटी नाही। एकूणच काय तर भली मोठी फीज घ्यायची, ॲग्रीमेंट करायचं आणि मग आपणच स्वतः एखादा कधीही रिलीज न होणारा मूवी बनवायचा आणि त्यामध्ये या सगळ्यांना कामं द्यायची। एक हिरो आणि हिरोईन सोडले तर बाकी सगळे सपोर्ट कास्टमध्ये, आणि ज्यांना ॲक्टिंग क्लासेसमध्ये हा कोर्स करूनसुद्धा ॲक्टिंग जमत नाही त्यांनी कुठेतरी मागे ग्रुपमध्ये किंवा घोडक्यात उभारण्याचं काम। तुम्हाला ॲक्टिंग शिकायची असेल आणि त्यासाठी ॲक्टिंग क्लास लावायचा असेल तर या मुद्द्यांवर लक्ष द्या, त्यांना विचारा, आम्हाला थिएटर ॲक्टिंग सहित फिल्म ॲक्टिंग शिकवणार का? आम्हाला 9 रसांसहित ॲडव्हान्स कंटेम्पररी एक्सप्रेशन शिकवले जातील का? आम्हाला कोर्समध्ये गेम्स आणि मेडिटेशन नको आहे, त्याची फीस कट करा किंवा त्या जागी एखादं अभिनयाचं लेक्चर घ्या। आम्हाला ॲक्टिंग संदर्भात डिटेल नॉलेज हवं आहे, आम्ही इथे स्किट किंवा एकांकिका बसवायला नाही आलो।
ऍक्टिंग शिकल्यावर आमचं आम्हीच ती बसू. आम्हाला पोर्टफोलिओ नकोय, त्याची फीस कट करा. आमचं आर्टिस्ट कार्ड आम्हीच काढू, त्याची फीस कट करा. आम्हाला ऍक्टिंग, व्हॉइस कल्चर, डबिंग, बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन आणि रिॲक्शन टायमिंग आणि अशा बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. इतकं जरी केलं तरी तुमची फसवणूक होणार नाही. आणि ऑनलाईन फिल्म ट्रेनिंग या चॅनलद्वारे दिल्या जाणाऱ्या टिप्स आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच मदत करतील. सो कीप वॉचिंग ऑनलाईन फिल्म ट्रेनिंग. बाय बाय गाईज.